हॅलो मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत मा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत जो प्रश्न मला मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वाचायला मिळतोय बऱ्याच जणांची डिमांड आहे की सर ब्रिज कोर्स म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याविषयी नेमकी आम्हाला माहिती अपुरी आहे त्याविषयी माहिती द्या तर त्याविषयी जी आहे डिटेल्समध्ये माहिती देण्याकरिता आपण या व्हिडिओची निर्मिती करत आहोत परंतु संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस चानल करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो सध्या आपल्याला माहिती पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्याला आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आता पुढच्या याद्यांची आपल्याला प्रतीक्षा आहे परंतु जसं की मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रिज कोर्टचा निर्णय जो की अभियोग्यता धारकांच्या फेवरमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे या भरतीला जे आहे कुठेतरी थोडंसं रिस्ट्रिक्शन आलेलं आहे ब्रिज कोर्स म्हणजे नेमकं काय आहे तर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ब्रिज कोर्स हा अशा प्रकारचा कोर्स आहे जे की सेवेमध्ये असलेल्या कॅन्डिडेट्सला जर का पहिली ते पाचवी या वर्गावरती जायचं असेल शिकवायचं असेल म्हणजे प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल तर त्याला हा ब्रिज कोर्स एक मधला मार्ग आहे म्हणजे एखादा शिक्षक आहे जो वी वी, की सहावी ते आठवी किंवा नववी ते बारावी या वर्गावरती शिकवतोय आणि त्याला इच्छा आहे की मी पहिली ते पाचवीवरती जॉईन व्हावं तर अशा वेळेस जे आहे त्याला पहिली ते पाचवीला जॉईन होण्याकरिता ब्रिज कोर्स हा सहा महिन्यांचा कोर्स कंप्लीट करावा लागतो हा जनरली त्याचा नियम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ब्रिज कोर्स हा त्याच कॅन्डिडेट्सला करता येतो जो कुठेतरी कोणत्या तरी शाळेवरती जॉईन आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तो कोर्स करता येत नाही म्हणजे त्याची सर्वात महत्त्वाच्या जे शर्ती आणि अटी आहेत त्या याच आहेत की तो व्यक्ती हा सेवेमध्ये असायला पाहिजे तरच त्याला जे आहे या ठिकाणी ब्रिज कोर्स करण्याची संधी मिळते तो जॉईन झाल्याच्या दोन वर्षामध्ये कंप्लीट करण्याचा नियम आहे म्हणजे दोन वर्षाचा कालावधी दिला जातो दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो सहा महिन्यांचा कोर्स आहे तो कम्प्लीट करायचा असतो तो कम्प्लीट झाल्याच्या नंतर एका माध्यमिक शिक्षकाची प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड केली जाऊ शकते हा साधा आणि सोपा नियम आहे आणि त्याची जर का आपल्याला ऍडमिशनच हवं असेल तर ऍडमिशनला फार जास्त काही पैसा त्याला लागत नाही पाच हजार एकशे रुपये त्याची फीस आहे म्हणजे एक्कावनशे रुपये त्याची फीस आहे तेवढीवरून आपण ते जे कोर्स आहे तो कम्प्लीट करू शकतो शिक्षक भरतीमधल्या जो पुढचा जो अडथळा आहे तो ब्रिज कोर्सचाच आहे कारण या ठिकाणी ज्यांचं बी एड झालेलं आहे त्या कॅन्डिडेट्सला पहिली ते पाचवीला या ठिकाणी संधी द्या अशा प्रकारचा कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि त्या कोर्टाच्या निकालानुसार जे आहे आता प्रिफरन्सेस चेंज करावे लागू शकतात परंतु आयुक्ताच्या मतानुसार जे आहे तो नियम आपण या भरतीमध्ये लागू करणार नाहीये कारण ही इन मध्ये असलेली भरती आहे आणि तो जर नियम आपण आता पुढच्या राऊंडला लागू केला तर मागच्या यादा देखील रिवाईज कराव्या लागतील आणि त्याच्यामुळे फार मोठं कॉम्प्लिकेशन या ठिकाणी वाढतील त्याच्यामुळे तो जो ब्रिज कोर्स आहे सध्या तरी अप्लाय करायचा नाहीये अशाच प्रकारची आयुक्ताची भूमिका आहे त्याच्यामुळे आयुक्तांनी स्वतःहून या निर्णयाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्याला जे आहे संघटनेनं देखील या ठिकाणी इंटरवेशन करण्याची तयारी या ठिकाणी दर्शवलेली आहे आता तो इंटरव्हेन्शन करायचं की नाही करायचं आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी तुमच्यापर्यंत ती जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करतो बाकी सगळ्या अभिग्यता धारकांच्या मनावर आहे की आपल्याला नेमकं पुढचं जे डिसिजन आहे ते नेमकं काय घ्यायचं आहे परंतु ब्रिज कोरचा नियम तरी हाच आहे म्हणजे होणार काय आहे की जे बी एड चे कॅन्डिडेट्स आहेत आणि जे टी ई टी एक पास आहेत त्यांना या ठिकाणी कोर्टानं निर्णय दिलेला आहे की यांना प्रिफरन्सेस द्या पहिली ते पाचवीचे तसं जर घडलं तर यांना नोकरी लागल्याच्या दोन वर्षाच्या आतमध्ये सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स हा कम्प्लीट करावा लागणार आहे परंतु ओव्हरऑल आपण जर का ऑब्झर्वेशन केलं तर असे कॅन्डिडेट फार कमी आहेत की ज्यांचं बी एड झालेलं आहे आणि ज्यांची टीईटी एक पास आहे असे कॅन्डिडेट कमी आहे त्याच्यामुळे या निर्णयाच्या विरोधामध्ये जरी आयुक्तांनी निर्णय घेतला तरी देखील फार काही मोठा असा हंगामा होईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसत नाहीये आणि शिक्षक भरती करिता ती गोष्ट एक पॉझिटिव्हच आहे की तो निर्णय सध्या तरी बाजूला ठेवून पुढच्या ज्या याद्या आहेत मग ते पहिली ते आठवीच्या असतील किंवा नववी ते बारावीच्या असतील दोन्ही याद्या ज्या आहेत तात्काळ जाहीर कराव्यात मित्रांनो आपण जर का एम ची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अँड अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एमपीएससी पी आय मेन कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच ज्या बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे महाराष्ट्रामधील टॉप एज्युकेटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सगळे महाराष्ट्रामधले जे टॉप एज्युकेटर्स आहेत ते तुमच्यासाठी अव्हेलेबल असणार आहे बॅच जी आहे बावीस डिसेंबर दोन हजार वीस पासून सुरू होणार आहे त्याच पद्धतीने जे आहे यामध्ये रँक वन एज्युकेटर्स सगळ्या विषयाचे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे त्यांच्या सेशनमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वरती काही लक्ष दिला जाणार आहे आणि तुमच्यासाठी ज्या काही बॅचेस आहेत त्या अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत एक महिन्या तीन महिने सहा महिने बारा महिने तसेच चोवीस महिन्यांच्या परवडणाऱ्या बॅचमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे ऍडमिशन घेण्याकरिता जर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्हाला जे आहे प्रोमो कोड रहमान लाईव्ह हे वापरता येऊ शकतं ते वापरल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे टेन पर्सेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे त्याच्यामुळे जर का आपल्याला एमपीएससी क्रॅक करायची असेल तर आजच डाऊनलोड करा अकॅडमी ऍप जे की प्ले फ्री फ्रीमध्ये अवेलेबल आहे अधिक माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल